श्री राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर दिलेला निर्णय हा भारताच्या मानवतावादी संस्कृतीचे दर्शन घडवणारा तसेच न्याय कायदा संस्थेची उंची वाढवणारा एक महान ऐतिहासिक निर्णय असल्याचे मत विश्वशांती केंद्राचे प्रमुख डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पुण्यात व्यक्त केले. देशभरातील 17 संस्थांनी या प्रकरणी मध्यस्थीची भूमिका घेतली होती. यामध्ये MIT विश्वशांती केंद्राचाही सहभाग होता. या निर्णयानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले. विश्वशांती केंद्र आळंदी आणि MIT विश्वशांती विद्यापीठाच्या वतीनं मी या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला राम जन्मभूमी बाबरी मस्जिद इशू, जो गेली कित्येक वर्ष म्हणजे सुमारे किमान 27 वर्ष आता खरं पाहिलं तर त्याच्यापेक्षा जास्त दिवस चालू होता आणि ज्याची सुनावणी जवळजवळ 40 दिवस सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश रंजन गोगोई साहेबांनी आणि त्यांचं जे घटनापीठ होतं 5 जजेसचं यांनी जवळजवळ 40 ते 42 दिवस याची सुनावणी घेतली सलगपणे. आणि आज जो हा निर्णय दिला हा निर्णय आमच्या मते सर्वांच्या मते या संस्थेच्या वतीनं सांगतो सर्व विद्यार्थी शिक्षक आणि आमचे सहकारी यांच्या वतीनं आम्ही या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो. आम्हाला अतिशय आंतरिक समाधान असं आहे की हा निर्णय म्हणजे वैश्विक भारतीय संस्कृतीचं मानवतावादी दर्शन आहे.